नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्यायवत माहिती फक्त एका क्लिकवर पव्यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवून संपूर्ण कांदा बाजारभाव व महाराष्ट्रातील मुख्य बाजार, बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो कांद्याच्या बाजारभावामध्ये आज कमालीची घसरण झालेली आहे कुठे कुठे किती बाजारभाव बा कमी झालेत सविस्तर सर्व बाजार समितीचा आढावा आपण घेऊयात पिंपळगाव बसून ते तीस हजार पाचशे वीस क्विंटल उनळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त एक हजार नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत येते नेवासा गोडेगाव येते अकरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल मनाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्त जास्त आठशे रुपये क्विंटलपर्यंत येते पिंपळगाव सायखेडा येते सहा हजार एकशे एकोणीस क्विंटल वरळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे रुपये क्विंटल पर्यंत येते सरासरी सहाशे रुपये क्विंटल पर्यंत येते जास्तीत जास्त सातशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत येते राहता येते नऊ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत भाव शंभर रुपये क्विंटल पर्यंत देते सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटलपर्यंत येते उमराने येते तेरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत किंमबाजारभाव दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत देते सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते जास्तीत जास्त आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत देते वैजापर्यंत ते पाच हजार नऊशे सव्वीस क्विंटल हुणाळी कांद्याची आली होती कमीत बाजार भाव तीनशे रुपये क्विंटल पर्यंत देते सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत येते देवळा येथे सात हजार चारशे पन्नास क्विंटल होणारी कांद्याची आली होती कमीत कमी भाव पाचशे रुपये क्विंटल येते सरासरी सातशे रुपये क्विंटल परत येते जास्ती जास्त आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत येते कळवण येते सतरा हजार सहाशे पन्नास क्विंटल होणारी कांद्याची आली होती कमीत बाजार भाव तीनशे रुपये क्विंटल येते सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल येते जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटलपर्यंत येते मनमाड येते सात हजार पाचशे क्विंटल होणारी कांद्याची आवक आली होती कमीत कमी बाजार भाव दोनशे रुपये क्विंटल परत येते सरासरी सातशे रुपये क्विंटल परत येते जास्ती जास्त आठशे रुपये क्विंटलपर्यंत येते लासलगाव येते बावीस हजार नऊशे पाच क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीत कमी कमीत बाजार भाव तीनशे रुपये क्विंटल परत सरासरी सातशे साठ रुपये क्विंटल पर्यंत येते जास्ती जास्त नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल परत येते मालेगाव मुंगे तेरा हजार क्विंटल कांदेची आवकाली होती कमी बाजार भाव दोनशे साठ रुपये क्विंटल परत येते सरासरी सातशे रुपये क्विंटल परत येते जास्ती जास्त आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत येते एवढं येते सतरा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती कमीतकेम बाजारभाऊ दोनशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी सहाशे रुपये क्विंटल पर्यंत येते जास्ती जास्त सातशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत येते आमदारसोली ते सात हजार क्विंटल उन्हाळी कांदेची आवक आली होती कमीत किंमबाजार भाव एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत येते सरासरी पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त सातशे सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत येते सोलापूर येथे वीस हजार आठशे पंधरा क्विंटल कांद्याची आवकाली होती कमीत किंमबाजार भाऊ शंभर रुपये क्विंटल पर्यंत येते सरासरी चारशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत येते कोल्हापूर येथे सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटल कांद्याची आवकाली होती कमीत किंमबाजार भाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत येते सासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत येते जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत येते मुंबई येथे आठ हजार त्रेपन्न क्विंटल कांद्याच्या का आवकाली दिगमित कमी कमी बाजार भाव सहाशे रुपये क्विंटल पर्यंत येते सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटल बनत येते जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपये क्विंटल येते तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉट पण पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा